माझ्या काळ्या वाण्यान कुणाला कशाचा प्रॉब्लेम आहे काय माहिती, त्याला फोड उठला चांगला. एवढं वाईट तक्रार काय झाली ग? मग सारखं काय कमेंट मध्ये म्हणायचं सारखं काळेन गुरीन गुरीन काळे. मग तुम्ही कमेंट वाचत जाऊ नका ना, ऑप करून ठेवत जावा. ऑप करून ठेवलं जी चांगली करते त्यांच्यासाठी नको का? ते पण बरोबर आहे. लाव की जरा पावडर बिवडर. अव लावते की आता अशी पावडर लावती ना फार ती पीठ कस असते पांढर शिपट तशीच गोरी होती. लका शमशम घातलं की राज तू पण घातलं शमशम हो का? गळ्यात पण गोप शमशम घातलाय, फराक पण शमशम घातली. तुम्ही तू गेले चांगले दिसायला आज. एकामेकीची पप्पी घ्या बर. आधी तू घे, आधी हे घे ग, घे खुशा है का तू एकदम दोघी घेते द्या. तू घे आधी घालायची. हां आता खुशा तू घे दीदी. हां आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मी, त्याचं उत्तर खरं खरं द्यायचा. तुमची मम्मा काळे हाय, तुम्हाला काय तरास आहे का? लय चांगी आहे का? तुझी मम्मा कशी आहे? चांगी. बघ बारक्या लेकराला सुद्धा कळलं. तुझा कलर कसला आहे? पांढरा. मम्माचा कसला आहे? मग तुला काय तरास आहे का तसा? मग तुझी मम्मा तुला आवडती का? खुशी तुला तुझी मम्मा आवडती का? होय म्हणते लेकरू. बघ एवढ्या बारक्या लेकरा सोग अर फरक तस करू नाही, फरक तस करू नये. थांब मी पण येतो तुमच्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो हे अशा पद्धतीचा व्हिडिओ आधी पण बनवले आहे मी, पण म्हणलं अजून एकदा बनवावं. काय माणसांना रामकृष्ण हरी माणसाला कसं आहे माहित आहे का, किती वेळा जर सांगितलं तर त्यांच्या टकुऱ्यात काय घुसत नाही हो का? बायको माझी, लेकरं ह्यांची, काय लेकरं माझी, सगळं माझं, खानदान माझं. मग काय काय लोकांना आमच्या काळ्यापर्यंत काय त्रास होती? आता जगा दोन्या दोनच कलर एक गोरा आणि काळा. असू दे, तुम्हाला काय घेणं देणार आहे का? तुम्ही ब्युटी पार्लर काय पैसे वैसे देणार माझ्या बायकोला गोरी करायला? मी पण टाकलाय तुमच्या दोघी महागावा. पैसे बी आहेत हो, पण कसं आहे माहित आहे, नॅचरल कलर ते नॅचरल कलर असू. आपल्या काय आता काय इंग्रजा इमान गेलं ना आपल्या घरावर ना कोणाच्या, सगळी माणसं गोरी असायला, सगळी सेमच असते ती. माणसाचं मन स्वच्छ लागते, रंगाच काय रंग आता जा तासभर जर उन्हात नेऊन ठेवलं तर रंगाचा सालपाट नेऊन काळ भांगर होतोय माणूस. पण मनाचं काहीच होत नाही ना, मन हाय असंच राहते, हे समजलं पाहिजे. करा ग खुशा. अजून एकदा विचार, तुमची मम्मा कशी आहे, चांगली आहे का? चांगली. हा हे बघणाऱ्या लोकांना सांग तुम्हाला काय करायचंय म्हणा. तुम्हाला काय करायचंय? आमची मम्मा लय चांगली आहे. आमची मम्मा लय चांगली. हा तुम्ही उग ताण घेऊ नका म्हणा. आमचा आमचा असू द्या कसलं तरी. तर खुशा आता माझा बाचा आणि बाची आले ते दोघ जण, आपण त्यांना पण विचारणार आहे तुम्हाला काय तरास आहे का बाबा. हा का मामी गोरी बिरी करू द्या, करू द्या. मग तिलाच घासून पुसून औषध पाणी करून गोरी करू का म्हणाव? नको म्हणाव तसं, तसं रात नसतेलाय दिवस. हा जसं आहे तसं आमचं चांगलं आहे म्हणा. हा जी काळी कमेंट टाकते ना काळी म्हणून, त्यांच्या खानदानात बी कोणतं काळ असेलच की म्हणा. तुम्हाला कसं बोलल्यावर वाटलं म्हणा, वाईट वक्त वाटलं का? थांबा आता ह्या दोघाला विचार तुम्ही. हा दादाला विचार. थांब लाव लाव पावडर लाव. अरे काय बायावानी नटतोय रे. पावडर लावा ना थोडी फार. लाव पावडर. मामीला कोण लावायचं पावडर? मामी काळे तिला पावडर लाव. तिचा कशाला पावडर लावाय? मग तू कशाला लावायला? तुला बुरवायचंय का? भारत नको इकडे तरी फिरायला जाताना पावडर लावा. बुरवायचं तुला कशाला? आपला नॅचरल कलर नको राहायचं. नॅचरल करल करल. काय का तुझ? पप्पा. अरे तुझ्या मामीला कमेंट टाकते माणसं काय बी असल्या. तुला काय त्रास आहे का मामी? काहीच त्रास नाही, मामी लय चांगले माझ्या. हा मनानं चांगलं पाहिजे का कलर पाहिजे मनानं? हा माणसाला जर समजा 10 दिवस जर ठुलं बर्फात तर माणूस गोर पार होत आहे, आणि उन्हात जर ठुलं तासभर तर काळे भांगर होत आहे. पण माणूस स्वभाव बदलते का? हा जसा आहे तसाच राहते. बर्फात ठू नाही तर कशात बी ठू. माणसाचं काय पाहिजे? काय पाहिजे?
मन चांगलं पाहिजे पहिलं मन कुठं आहे मन दाखव मला कुठं आहे तुझ्या मामी तुला काय त्रास आहे बाई मला काहीच त्रास नाही माझ्या मामी मला चांगले येत्या आणि लय भारी येत्या लय भारी येत्या काद मधलं येड्यान करते जरा हा उभा राहू सगळी जावा तुझी आहे मग मम्मा माझी आहे तुम्ही जावा ही संघच तुझा तुझा ती संघ जा येऊ नको आता तिकडे गेली ना तू तिकडे गेली ना तू बर बर माझा माझा कोणाची आहे तू खुशा तुझी आहे बाई ऐ खुशा ये आता झालं ना क्लिअर आमच्या घरातल्या कोणाचा त्रास नाही काळ्यान गोऱ्यान उगा तुम्ही त्रास करून घेऊ नका नाहीतर तिकडं मनालीच्या हिमालयात पाठवाल तुम्हाला होय गोर करायला तिथे एकदा जाऊन या मग तुम्हाला कळतंय कसं काळ्यात आणि गोऱ्यात होय बघा हिनं सुद्धा मंजूर केलं जसं आहे तसं मोबाईलमध्ये दिसतंय गोर पण नॅचरल कर नॅचरल कर होय बरोबर आहे का नाही आता मेन मालकिनीची परमिशन घेऊ ती तर लय वैतागली ती वैतागली आधी म्हणलं आपण बोलून घ्यावं दोन चार शब्द हा आता ती बघा कशी झाडती आता बोलणाऱ्याला एखाद दोन चार चांगले आहेत त्या बाकी ज्या वाईट आहेत त्या पण चांगले लोकांच्या कशाला कमेंट बंद करून ठेवायचं ज्याला चांगली करायचं ना हा सगळ्याची मुलाखत घेतली तुझी शेवटची घ्याव म्हणलं शेवटला लय वैतागली का तू वैतागली म्हणजे तसं कुठे कमेंट करत असते ते का आणि पहिला जशी काळी भंगार होती ना तशा त्यातल्या पेक्षा आता जरा बरी झाली तरी पण कमेंट काळ्याच येते म्हणजे माणूस कसं का असं ना कमेंट करायचं ते काय सोडत नाही ते अगं पण काय घेणं ते नाही म्हणतो मी जे काळ कमेंट करत त्याच्या घरी काय इंग्रजात इमान गेलत का काय माहिती काही इंग्रज अधिकारी होता ते आता काय बोलावं आणि काय नाही मग लेकराला सुद्धा कळते चांगले आहे हा काय बोलते आणि काय करते आता जी कमेंट करते त्याच्या घरात एक ना काळा डोस असणारच आहे अगं खानदान काळा डोस असेल आणि नसलं तर होईल जी तुला म्हणते ती कशी असते बघ नाजूक माझी मामी माझ्यासाठी लय खास आहे लय चांगले तर काय संदेश दे त्यांना तसं काय बोलत जाव ना मला येड्याने कुत्र चालले ना काय जे जे चांगले कमेंट करतात त्यांच्यासाठी तर खरंच मनापासून धन्यवाद बर का आणि जे वाईट कमेंट करतात का त्यांना अजून म्हटवायला धन्यवाद आपला खडूस जर धन्यवाद तुला काय चार काय तारा बेरास आहे का सुन चावळे ती हो काळी असण तीच बरी आहे गुरी लोकाची काळी आपली गायला मारला बघ तसं नाही ती मग कसा काळी एकाची गुरी लाखाची काय काय तस काय रे नेमकं गुरी काळी एकाची गुरी लाखाची तस काय तर हा विषय ती वाटते म्हणजे जी सावळाची आपलं असते हम काले हुए तो क्या हुआ दिल से आमिर है ये डायलॉग मारा कोण तरी खरा खरा डायलॉग काय हम काले हुए तो क्या हुआ दिल से आमिर है आमिर हम तेरे तेरे चाहने वाले है असं काहीतरी आहे का हम काले हुए तो क्या हुए पर दिल वाले है हां असं आहे काय जागरी खरा डायलॉग कसलाय माहितीये का हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से आमिर है आमिर असा डायलॉग आहे टॅम्पर हां चला तर सगळ्याची मुलाखत घेऊन झाली तर तसं काय वाईट वाटतं बोलत जाऊ नका तसं काय आम्हाला राग बी घेत नाही बरं का तरी बी तुम्हाला एकदा सांगावं म्हणलं मराठीत होय असं म्हणजे लोकायला कारण काय बोलणे कारण आपल्या पण घरात आई बहिणी असे द्या माता भगिनी असे द्या मग त्यांना जर कोण बोललं तुम्हाला काळ बिळ तर तुम्हाला किती राग येईल तसं आम्हाला पण राग येईल जशी तुमची बायको आहे तशी त्यांच्या बायको असते द्या हा त्यांना बोलल्यावर कसं राहिलेलं एखादं तुमच्या घरात जर एखादं कोण पाहुणा येऊन काय म्हणला तर तुम्हाला कसं झुंबल सांगा बरं तसं आम्हाला कमेंटद्वारे तर म्हणलं तर राग येत असतो पण असं आम्ही सांभाळून घेतो सगळ्याला कारण आम्हाला सोशल मीडियावर टिकायचं आहे आपल्याला काम करायचं मिळून मिसळून त्याच्यामुळं आम्ही काय जास्त म्हणजे टेन्शन घेत नाही पण एखाद्या वेळेस जर आलं तर असं बोलत असतो आम्ही तर नका टेन्शन घेऊ तर खावा मस्त आवाज सुखी राहावा आणि काय राहा